नमस्कार विद्यार्थ्यांनो, आता आपण प्रश्न संच 3 मधील काही उदाहरण पाहूया। या ठिकाणी दोन वर्तुळे एकमेकांना एम आणि एन या दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदतात। एम या बिंदूमधून आर एस ही रेषा जाते तर एन या बिंदूमधून पी क्यू ही रेषा जाते। या ठिकाणी आर एम एन पी हा चक्रीय चौकोन तयार होतो छोट्या वर्तुळामध्ये, तर एम एस क्यू एन हा चक्रीय चौकोन तयार होतो मोठ्या वर्तुळामध्ये। आपल्याला आर पी म्हणजे ही रेषा आणि एस क्यू म्हणजे ही रेषा समांतर दाखवा असं सांगितलेलं आहे। आपण त्यासाठी एम एन जोडून घेतला आणि आता पुढचं आपण सिद्धता पाहणार आहोत। सिद्धता बघा, कोन चौकोन आर एम एम पी हा चक्रीय चौकोन, आणि मग चक्रीय चौकोनाचे आपल्याला गुणधर्म माहिती पाहिजे। चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन हा दूरस्थ अंतरकोनाच्या मापा एवढा असतो, म्हणजेच कोन एम एम क्यू बरोबर कोन एम आर पी, चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन। त्याला आपण एम म्हणूया। त्यानंतर चौकोन एम एस क्यू एन हा चक्रीय चौकोनच आहे मोठ्या वर्तुळातील, हा चक्रीय चौकोन, आणि म्हणून कोन एम एस क्यू अधिक कोन एम एन क्यू बरोबर 180°, कारण चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन। बघा, एम एस क्यू आणि एम एन क्यू या दोन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180° आहे, परंतु एम एन क्यू एवढाच एम आर पी आहे, त्यामुळे एम एन क्यूच्या जागी आपण एम आर क्यू घेऊ शकतो। कोण एम एस क्यू अधिक कोण एम आर पी बरोबर 180°, एक आणि दोन वरून, म्हणजे या समीकरणामध्ये एम एन क्यूच्या जागी आपण एम आर पी घेतलो। आता निरीक्षण करा, एम एस क्यू म्हणजे हा कोण आणि एम आर पी म्हणजे हा कोण, हे दोन कोण 180° मापाचे, आपण या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180° सिद्ध केली, परंतु हे आंतरकोन आहे म्हणून आर पी समांतर एस क्यू आपल्याला म्हणावं लागेल। आता पुढील उदाहरणामध्ये ई एफ एच जी हा चक्रीय चौकोन दिलेला आहे आणि याच्या या दोन बाजू एकरूप दाखवा असं सांगितलेलं आहे। या ठिकाणी आपण रचना करून एफ जी जोडला। आता ही कृती तुम्हाला पूर्ण करायची आहे। कृती बघा काय म्हटलं, पहिल्यांदा कोन ई एफ जी एकरूप कोन एफ जी एच, ई एफ जी म्हणजे हा कोन एकरूप एफ जी एच हा कोन, हे व्युत्क्रम कोन आहे, याला आपण एक आकडा म्हटला। त्यानंतर कोन ई एफ जी बरोबर, आता ई एफ जी बरोबर 1/2 एम कंस बरोबर एम कंस ईजी इत आंतरलिखित कोणाचे कर्ण। त्याला दोन आकडे म्हणते आणि कोन एफ जी एच बरोबर 1/2 एम कंस एफ एच असंही म्हणावं लागेल, याला सुद्धा आंतरिकित कोणाचं प्रमाण असं आपल्याला म्हणून हा तीन आकडा देता येईल। आता या तिन्हीवरून आपल्याला असं लक्षात येईल की हे दोघं पहिल्या समीकरणात समान आहेत, की जे दुसऱ्या आणि तिसऱ्याच्या डाव्या पक्षात आले। तर दुसऱ्या आणि तिसऱ्याचा डावा पक्ष जर पहिल्यानुसार समान असेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या समीकरणाचा उजवाही पक्ष समान असेल, म्हणजेच एम कॉम्स ई जी बरोबर एम कॉम्स एफ एच, म्हणजे बघा हा कंस आणि हा कंस एकरूप आहे।
आता दोन कंस जर एक रूप असतील तर त्यांच्याशी संबंधित जीवा सुद्धा एक रूप असतात. म्हणून जीवा इजी एक रूप, जीवा एफ एच एक रूप कंसांशी संबंधित जीवा. सिद्ध.